नागपुरातील जरीपटका पोलीस ठाणे अंतर्गत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी काही युवक गुन्ह्यासंबंधी चर्चा करताना आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत रात्री 10:30 वाजताच्या सुमारास पोलीस पेट्रोलिंग करत असताना जुनी ठवले कॉलनीतील नाल्याजवळ सार्वजनिक ठिकाणी 6 ते 7 मुले गुन्ह्यासंबंधी चर्चा करताना आढळून आले. तर पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता यातील आरोपी प्रतीक दिनेश बोरकर याने पोलिसांना माहिती दिली की ते घरफोडी करण्याच्या तयारीत होते. तर त्यांची अंगझळती घेतली असता आरोपी प्रतीक दिनेश बोरकर जवळ धारदार चाकू मिळून आला तर कौशिक उर्फ चिंटू गेडाम याच्याकडे मिरची पावडर मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्या विरोधात घरफोड्यांच्या प्रयत्नांचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत. काल दिनांक 15/8/2022 रोजी रात्री 10:30 सुमारास जरीपटका पोलीस स्टेशनचे बीट मार्शल आनंद सिंग व प्रमोद सारे हे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना जुने ठवरे कॉलनी नाल्याजवळ सार्वजनिक ठिकाणी त्यांना 6-7 मुले आपापसामध्ये काहीतरी गुन्ह्यासंबंधी चर्चा करताना दिसली. त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यातील आरोपी प्रतीक दिनेश बोरकर यांनी त्यांना सांगितले की एका घरामध्ये दरोडा टाकण्याच्या ते तयारीत होते. अशा पद्धतीमध्ये ते मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझळती घेतली असता प्रतीक दिनेश बोरकर याच्याकडे एक धारदार चाकू मिळून आलेला आहे. तसेच कौशिक उर्फ चिंटू शंकर गेडा याच्याकडे मिरची पावडर मिळून आलेली आहे. त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा त्यांच्या विरुद्ध दरोड्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास चालू आहे. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.